समीर चौक बोले हमका निषेध अब समीर चौगुले जाहिर निषेध करते रे तो जो तारपा है हा का कुछ कंपनी का प्रोजेक्ट नहीं तो बंद हो हाँ आम्हाला एक निसर्गाने दिलेली देणगी आहे ती तुम असले तर हो 7 फुटीचा तारपा वाजवा येणार आहे ओळखले माणसाचे 5-7 फुटीचा तारपा बघता येणार नाही कारण की हा नापण्याचे आदिवासी काय खेळा समजला रे खेळणं काय हे आदिवासी अरे आदिवासी मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि सुवासाने वाजवते आमची संस्कृती धनधाने पिकवतो आराधना करतो ही देवता तुझे गांडी तुम असले तर हो 7 फुटीचा तारपा वाजवा येणार आहे नव्वद वर्षाच्या माणसाचे 5-7 फुटीचा तारपा आदिवासी खेळणं नको समज असतो आणि असे माणसाला जर त्याला वाव देत असेल आणि असं तो आमची टिंगल करत असेल ना तर नक्कीच आम्ही नाथा तुला पुरवून टाकू नाथा काय समजलास आज आमची संस्कृती दिल्लीपर्यंत आमची संस्कृती मिळाली तर आता 26 जानेवारीला मी झेंडा चढवला आमचे महापाल घडतील ह्याचा त्याच्या भिलाकडेंत आहे माझे हे आदिवासी आम्ही आदिवासी पहिले रहिवासी आहो आदिवासीचा प्रतीक आमचा आहे देवता म्हणून आहे याला सुवास घातला ना की वाजत याला काय मशिनरी नाही आणि याला रेंजही नाही लागत या आमचा वाटे आमच्या नवशा खंजोबा वाजवायच्या आजोबा ठाकले वाजवायच्या ठाकलेच्या लाडक्याच्या मी भिकल्या अजून मी सांभाळून ठेवली याच्याने आम्हाला धनधान्याचा समाधान मिळतं आणि धनधान्य पिकलं बारशील की आम्ही दिवाळी करतो आणि दिवाळी आम्ही आता तर ह्या असा लंबोटीने सुद्धा आमचा सण साजरा करतो तुम्हाला काय आदिवासी काय आदिवासी आहे म्हणून तुम्ही आहेत ना आमची बाजू स्वादिष्ट आहे आम्ही डावे उठले आम्ही जेवे बाजूचा तुम्ही डावे बाजूचा ना आम्ही आदिवासी तुम्ही बिगर आदिवासी ते नकलं कर्जा नको बघा भेटल्या जागांनी त्याला चॅलेंज दिलेलं आहे तुझ्या दम असेल तर हा वाजवून दाखव तू वाजवलं लागलं ना त्याचं कुठून कुठून हवा निघेल सांगायला नको बरं ना तारपा काय सर्वसामान्यांना वाजवता येणे शक्य नाही आहे अशी कला फाउंडेशन म्हणून त्याचे अध्यक्ष बबलू पाटील आपल्याला मार्गदर्शन करते सर्वप्रथम सर्वांना जुनार जे आदिवासी आम्हाला सर्व आदिवासी बांधव सर्व कलाकार तर सर्वप्रथम मी काय निषेध करतो समीर चौधरी यांचा हा जो प्रकार घडला महाराष्ट्र संस्थापत्र हा कार्यक्रम जो क्वालिटीवर चालतो त्याची घडे छोटीशी व्हायरल झाल्याने ती आम्ही सर्व कलाकारांनी उचलून धरली यापुढे आमच्या कलेचा आमच्या अस्मितेचा जो आमचा प्रत्येक तारपा आहे आमचा दैनात आहे त्याचा जर कुठे अपमान होत असेल असं तारपाच नाही आपण आमचे भरपूर नाच आहे ते नाचं जर कोणी असं उल्लंघन करत असेल कुठे मोठ्या स्टेजवर किंवा कुठे तर आमचे सर्व कलाकार आम्ही हे खपून घेणार नाही यापुढे तरी मोठा आलेले सर्व कलाकार तसेच माझे आदिवासी बांधव आणि जे सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्वजण आहेत तरी आम्ही सर्व कलाकार म्हणून सुद्धा ते जाहीर निश्चित करतो आणि यापुढे आमच्या जो आदिवासी कलाकार फाउंडेशनने आम्ही आमची संस्कृती जपण्यासाठी आमचे वाटे जपण्यासाठी आम्ही याच्यावर नक्की भार देऊन काम करू आणि अशा जेव्हा आम्हाला अडचणी येतील किंवा काय तर आमचे सर्व संघटना आमची पाठीशेवटी असतील अशी सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही सर्व मिळून एकत्र काम करू आणि जे पुन्हा मी सांगू इच्छितो की जे आमचे अस्मिता आहे आमचं प्रत्येक एक तारपा याचा जर असं कुठे नाचाचं जर कोणी उल्लंघन करीत असेल तर आम्ही त्याचा जोरदार जाहीर निषेध करू आणि सर्व इच्छित कलाकार आमचे जोडीले असतील हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि भुकल्या काकासारखे जे आजपर्यंत जे तारपा वाटले आहेत ते अशी संस्कृती टिकून ठेवतील तर आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या कलाकारांना असे तारपे बघायला भेटतील आता समीर चौगुले एवढा हा आमचा तारपा आहे तर समीर चौगुलेची एवढी उंची पण नाही का तो आमचा तारपा नाच नाचू शकतो त्यामुळे आणि निषेध का
तर आपली संस्कृती म्हणजे आपला तारपाना ही आपली संस्कृती आहे आणि त्या तारपानाचा ती त्यांनी खिल्ली उडवलेली आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम तिथे त्यांनी वेळेवाकडे तारपा नाचून दाखवलेला आहे. तर त्याला माहिती असायला पाहिजे की आदिवासी तारपा असे नाचत नाही. तारपा कसा नाचला जातो हे जर तुला बघायचं असेल तर इथे यावं त्यांनी आणि त्यांना आम्ही सर्वजण शिकवू तारपा कसं नाचतात ते. तुम्ही एकदा बघा नंतर मग नाचून दाखवा. थँक्यू. आणि त्यांचा आम्ही सर्वजण आदिवासी बांधव निषेध करत आहोत. थँक्यू थँक्यू. करून जो आपला तारपानाचे जे खिंड उडवले आहे तर ते आपल्या आदिवासी बांधव काही खपून घेणार नाही आणि त्याला माहित नसेल आमचा जो तारपा आहे हा काय कुठल्या कंपनीचा प्रोजेक्ट नाही तो बंद होईल असा. हा आम्हाला एक निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि तारपा नाच हा कसा नाचला तो त्याला नक्की आमचा आदिवासी बांधव शिकवणार आणि ही आमची सुरुवात आहे आणि आम्ही काही शिकू आणि जे कोणी अजून आहेत खिल्ली उडवणारे आमच्या समाजासाठी त्यांना आम्ही हे सगळं शिकू. कारण त्यांचा जो हास्यजत्रा जो स्टेज आहे तो का आमच्या आदिवासी बांधवाची जी संस्कृती आहे नाचकाम आहे त्याच्या लायकीचं नाही. कारण आमचे आदिवासी बांधव तिथे आले जर नाचकाम करायला लागले तो स्टेज सगळा मातीत निघून होऊन जाईल. कारण एवढी ताकद आहे आम्ही असं नाचलो आम्ही उपासित होती पण एवढ्या जोरात नाचतो ना का घाम घेतो. कारण आमच्यात ही ताकद आहे. कारण आम्ही वाढ वडिलापासून ते नाचतो आणि हा आम्हाला शिकवलं जात नाही. आम्ही धर्मापासून जसं आलो तसं आमची लहान लहान नागरी पोरं सुद्धा नाचतात हा तारपणा. एवढी जी आमचे तारप्यामध्ये ताकद आहे जी आम्हाला निसर्गाने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे लोक कलाकार असं आमचे आदिवासी बांधव असतील आम्ही सर्व त्यांचा ते माकडाचा जाहीर निषेध करतो आणि सर्व त्यांची पूर्ण टीमचा जय जवान जय आदिवासी. नाटक कलाकार रोशन राठे आपल्याला मार्गदर्शन करतील. जुन्हार मित्रांनो जय आदिवासी. या काही समोरच्या जे माकडचारे केलेत त्याच्यासाठी मी एकच म्हणतो आदिवासी समाजाची तुम्ही टिंगल टवाली करताय रे आगे समीर चौघुलीचा जाहीर निषेध करते रे. आगे समीर चौघुलीचा जाहीर निषेध करते रे आदिवासी समाजाची तुम्ही टिंगल टवाली करताय रे. सामी समीर चौघुलीचा जाहीर निषेध करते रे. या समीर चौघुलीचा मी जाहीर निषेध करतो. जय जोहर.